हे तेल, तीन पळी तेल, एक तीन कांदे, एक टोमॅटो, हे बॉईल करून घेतलेली शेंग, चिंचेचं पाणी, लसणाच्या 4-5 पाकळ्या, कोथमीर, 2 बटाटे, घरगुती मसाला, हळदी आणि मीठ आणि या वाफ्या आणि हे लागणारं पाणी. आता आपण पहिला तेल टाकून घेऊया. आता थोडं मीठ टाकून घेऊया. आता आपण लसूण टाकून घेऊया. आणि व्यवस्थित मिक्स करूया. कांदा जास्त आपल्याला लाल करून नाही घ्यायचा, थोडा मऊ पडला की आपण त्यात टोमॅटो घालूया. टाकून टाकूया अर्धा चमचा हळदी. तीन चमच मसाला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे आता बटाटे टाकूया. आणि तिखट तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता. आता आपण या वाफ्या मी 2-3 पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत. आधी थोडं कोमट पाण्यामध्ये त्याला ठेवायचे. 5 मिनिटं याला कोमट पाण्यात ठेवून द्यायचे. आता हे आपण थोडस आपल्या मिक्सरमध्ये पाणी टाकणार आहे. आपले 5 मिनिटं झालेले आहेत. आता आपण या वाफ्या या कालवणात सोडणार आहोत. आणि व्यवस्थित या मिक्स करून घ्यायचे. शेंगा आपण बॉईल करून घेतलेल्या आहेत, त्या सुद्धा आता याच्यात आपण टाकणार आहोत. आता आपण याच्यामध्ये जेवढं लागेल तेवढं पाणी घालूया. त्याच्यावर आता आपण झाकण मारून ठेवूया. चला मग आता बघूया, आपले 5 मिनिट झालेले आहेत. आपण बघून बघूया. बघू शकता तुम्ही कलर किती छान आलेला आहे आणि सुगंध तर एकदम अप्रतिम सुटलेला आहे. आता आपण हे चिंचेचं पाणी आहे ते घालूया. शिजलाय का चेक करूया. हो, शिजलेला आहे बटाटा. शेंगा तर आपण बॉईल करूनच टाकलेल्या. चिंचेचं पाणी टाकून झाल्याच्या नंतर चांगली उकळी आलेली आहे. आता आपलं हे कालवण झालेलं आहे. आपण आता गॅस बंद करूया आणि वरून कोथिंबीर टाकूया. जर तुम्हाला आमची आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, कारण आम्ही जे जे नवीन नवीन रेसिपीज आमच्या चॅनलवर अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.